राष्ट्रपति पदाच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांनी नकार दिलेला आहे। उद्या दिल्लीतील बैठकीआधी पवार आणि ममतांची भेट होणार आहे। उद्या दिल्लीत ममता बॅनर्जींनी 22 पक्षांची बैठक बोलावलेली आणि या बैठकीच्या अनुषंगाने शरद पवार आणि ममता बॅनर्जींची भेट होईल। आणखी माहिती घेऊया, प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय महत्त्व या भेटीचं आणि शरद पवारांनी राष्ट्रपती पदाची उमेदवारी नाकारण्याचं? सौरभ, सहा जनपद या दिल्लीतल्या शरद पवारांच्या निवासस्थानी गेल्या 15 मिनिटांपासून तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आणि शरद पवारांमध्ये बैठक सुरू आहे। उद्या देशातल्या 22 पक्षांना बैठकीचं निमंत्रण देत राष्ट्रपती निवडणुकी संदर्भात एक महत्वाची बैठक ममता बॅनर्जींनी बोलवलेली आहे आणि त्याच्या आधी या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी त्या शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत। आज खरं तर सहा जनपदवरती याच्या आधी डाव्या पक्षांचे नेते सुद्धा पोहोचलेले होते। याच्या आधी संजय सिंह यांनी सुद्धा, आम आदमी पक्षाचे जे नेते आहेत, त्यांनी सुद्धा शरद पवारांना विनंती केली होती। पण जी माहिती आपल्याला कळते त्यानुसार राष्ट्रपती पदाचा उमेदवार बनण्यास शरद पवारांनी नकार दिल्याचं कळतं आहे आणि याचं कारण हे आहे की जरी भाजपला काही मतं कमी पडत असली तरी केवळ जगनमोहन रेड्डी आणि नवीन पटनायक हे दोन नेते जरी भाजपसोबत आले तरी सुद्धा भाजपचं या निवडणुकीतलं काम सोपं होऊ शकतं। त्यामुळं ही निवडणूक जी आहे ती तितकी सोपी नाहीये विरोधी पक्षासाठी, त्यामुळं कदाचित शरद पवारांनी हा निर्णय घेतल्याचं कळतं आहे। विरोधी पक्षांकडून मनधरणी तर खूप सुरू आहे पण शरद पवार यासाठी तयार नसल्याचं कळतं आहे, त्यामुळे आता पर्यायी उमेदवार कोण असेल हे बघावं लागेल। धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।